नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता दुसरी मराठी माध्यमातील घटक चित्र आलेख। चित्रालेखमध्ये आपण बघणार आहोत की क्वेश्चन कशा प्रकारचे विचारलेले असतात आणि त्याची उत्तरं आपण कशी मिळवायची। हा आलेख तुमच्यासमोर दिसतोय। एक्स अक्षावर तुम्हाला विद्यार्थ्यांची नावं दिसतात, अजय, अर्चना, मेघा, संजय, राहुल। आणि विद्यार्थ्यांना जे गुण मिळालेले आहेत बुद्धिमत्ता विषयातले ते तुम्हाला वायक्सार दिसतात, 10, 20, 30, 40 टप्प्यात दिसतात। तर हा वाचायचा कसा? तर आता अजयचे मार्क किती असं जर आपण बघितलं तर अजयच्या इथं जो ग्राफ काढलेला आहे तो कुठपर्यंत गेला आहे तो बघायचा आणि इकडच्या लाईनला कुठं टच होतं असं बघायचं। म्हणजे ह्याचे मार्क, अजयचे मार्क किती आहेत? 40 आहेत। अर्चनाचे किती आहेत? हे 50 आहे। या लाईनला कुठं टच होतं बघायचं, 50 आहेत। मेघाचे मार्क किती आहेत? 60 आहेत। संजयचे मार्क किती आहेत? 30 आहेत। राहुलचे मार्क किती आहेत? 50 आहेत। अशा प्रकाराने आलेखाचं वाचन आपण करू शकतो। तर आता याला प्रश्न उत्तर काय, प्रश्न क्रमांक आपण 105 बघूयात। बुद्धिमत्ता विषयात कोणाकोणाला समान गुण मिळाले आहेत, म्हणजे सारखे गुण। आता इथं बघायचं, आपण आलेख बघायचा नीट, कोणाला आता सारखे गुण मिळालेत, ह्याच्याबरोबर कोण नाही, याबरोबर कोण आहे, हा आहे। मग अर्चना आणि राहुल, अर्चना आणि राहुल कुठे, इथे। मग हा ऑप्शन आपला करेक्ट असेल। दुसरा प्रश्न विचारलेला की बुद्धिमत्ता विषयात सर्वात कमी गुण कोणाला मिळाले आहेत। आता कमी म्हणजे सगळ्यात छोटं कोण दिसतंय, संजय। मग संजयला सगळ्यात कमी गुण मिळाले आहेत। आलेख बघून त्याच्यावरचे प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत। अतिशय सोपं आहे। बुद्धिमत्ता विषयात सर्वात जास्त कोणाला मिळालेले आहेत गुण, आता यादेत बघायचं कोण उंच आहे। हा म्हणजे ग्राफचा जो हे सगळ्यात उंच कुठलं आहे, 60, म्हणजे सगळ्यात जास्त मार्क 60 आहेत। 60 मार्क कोणाला आहेत, मेघाला, म्हणजे मेघा हे उत्तर करेक्ट आहे। लक्षात आलं, समजलं? आलेखाबद्दल काही शंका असतील तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा। थँक्यू।